प्रोग्राम सामाजिक परिवर्तन ग्राम पंचायत बेलारा तांडा महाराष्ट्र राज्य ग्राम स्वच्छता अभियान दर रविवारी आम्ही गावाची स्वच्छता करतो. आम्ही स्वच्छतेचं काम करत आहोत. नोकरी करतो दवाखान्यामध्ये, पण माझं गाव मूळ स्थान हे असल्यामुळे मी दर रविवारी त्या महिन्यातून एक दोन वेळा येतो आणि सरांना आणि आमच्या गावातल्या मुलांना मी सहकार्य करतो. सहा महिने झाले या कामाले स्वच्छतेचं काम आमचं चालू आहे. पहिले गावाच्या नालीत कचरा दिसत होता, आता कचरा पाहता पूर्ण कचरा कुंडीमध्ये आलेला आहे. म्हातारी जरी माणसं पन्नी दिसली तर पिठात उचलून टाकते. खूप म्हणजे असा फरक पडला आहे गावात. आता आम्हाला सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांचा सहभाग मिळत आहे, त्यामुळे आमचं गाव स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. नमस्कार, मी ग्रामपंचायत सरपंच बेल्हारा. माझ्या गावामध्ये तुकडोजी महाराजचा पुतळा गाडगेबाबाचा आहे. एवढ्या मोठ्या संतानं सर समजा गाव झाडलं ना आपल्याला बाबा आपण सरपंच असून किंवा आपल्या गावाची काही करू शकणार नाही, असं सर्वेची जबाबदारी आहे आणि सर्वेनंच गाव साफ केलेलं पाहिजे. संतासारख्यानं आपलं उपाशी राहूनसुद्धा गाव झाडलं, गावाची सेवा केली ना आपण बाबा सरपंच असून जर झाडत नाही तर काही त्या पदाला काही महत्त्व नाही. सर्व्या सरपंचांना एक झाडाले पाहिजे ना आपलं गाव एक आदर्श म्हणून बनवायला पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंघ तुकडोजी महाराज आपल्या बद्दल म्हणतात की आपलेच गाव हे हिताचे स्थान रे, गावाचे सुधरा या देतात दानरे, याहून पुण्य नाही चांगले, कुणी सडका झाडी कुणी विहिरी खोदी, याहून सुधरा या गाव सारे. या गावामध्ये मयत सुद्धा झालेली होती, तरी काही लोकांचं असं मत पडलं का बाबा मयत आहे गावामध्ये नाही, पण मला पुराचा खूप उत्साह दिसला आणि मी सुद्धा त्याच्यात सामील झालो. माहिती आहे का कोणत्याला होती, मी पूर्ण गाव त्याही दिवशी झाडून काढलं. आजही सुद्धा माझ्या गावामध्ये तेरवी आहे, तरी तेरवी असताना सुद्धा जो आमचा ठरलेला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचं जे काम आहे ते नेहमीप्रमाणे करून राहिलो. आम्हाला माहितही झाली तरी चालन, आम्हाला आमचा ह्या उद्देश आहे का बाबा गावाला एक चांगली सवय लागली पाहिजे आणि गाव नेहमी झाडलं पाहिजे.